मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवपूर्वकालातसुद्धा महाराष्ट्रातील न्यायसंस्थेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे न्यायदान प्रक्रियेतील लोकांचा सहभाग. हा लोकांचा सहभाग निरनिराळ्या सभांमधून व्यक्त होत असे. या सभा म्हणजे त्या काळची लोकन्यायालयच होती. त्यापैकी प्रमुख म्हणजे गोतसभा. शेकडो इनामांचे व वतनांचे निर्णय या गोतसभेत दिल्याचे तत्कालीन असंख्य कागदपत्रे सापडतात. या संदर्भात मसूरच्या देशमुखचे उदाहरण आपल्याला सांगायला हवे. राजाराम महाराजांनी कराडचे देशमुखी यादवांना दिल्यामुळे व कराड प्रांतात मसूर तर्फ आल्यामुळे त्याच्या मसूरचे महाजी जगदळे यांच्याशी 20 गावांच्या देशमुखच्या वतने संबंध वाद उभा राहिला. तेव्हा महाजी जिंजीला राजाराम महाराजांच्याकडे गेला व वतनाचा निवाडा करण्याची विनंती केली. तेव्हा महाराजांनी रामचंद्र पंतास आज्ञापत्र पाठवले की मसूरच्या वतनासंबंधी वय पक्षाने गोतसभेपुढे उभे राहून आपल्या वतनाचा निर्णय करून घ्यावा व तो निर्णय आपणाकडे पाठवून द्यावा. गोतसभेच्या निर्णयावरती छत्रपतींनी आपला निर्णय देणार होते. रामचंद्र पंतांनी मसूर तर्फचा कारकून मोरो जनार्दन यास लिहिले की उभय पक्षास कृष्णा नदीच्या काठी गोतसभेचे स्थळ नेमून द्यावे आणि तेथे होणारा निर्णय पाठवून द्यावा. त्याप्रमाणे मोरो जनार्दन याने उंब्रजवळ कृष्णेकाठी गोतसभा भरवली व तिचा निर्णय पंतांच्याकडे धाडला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.